या पाठामध्ये आपण देशाच्या पातळीवर असलेल्या राष्ट्रीय राजकीय पक्षांची माहिती घेणार आहोत. पहिला राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस देश पारतंत्र्यात होता आणि देशावर इंग्रजांचं राज्य होतं. म्हणून या राष्ट्रीय काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशात लढला गेलेला स्वातंत्र्याचा लढा, या लढ्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसने महत्त्वाची भूमिका निभावली आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी राबवण्यात आलेल्या त्या चळवळीचा एक महत्त्वाचा घटक असल्याकारणाने वेगवेगळ्या विचारांचे वेगवेगळ्या ध्येयधोरणाचे लोक सर्व समावेश अशा स्वरूपाचं राष्ट्रीय काँग्रेसचं स्वरूप होतं. आणि त्या चळवळीमुळे वेगळ्या विचारसरणीचे गट एकत्र येऊन राष्ट्रीय काँग्रेसच्या सोबत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. आणि म्हणूनच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील राष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वाचा पक्ष म्हणून, राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पुढे आला आणि अनेक वर्ष भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेत राहिलेला पक्ष झाला. धर्मनिरपेक्षता, अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण अशा प्रकारची ध्येयधोरणे या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची होती. सर्वांगीण विकास दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक घटकासाठी त्यांच्या विकासासाठी असलेले ध्येयधोरणं हे धोरण पक्षाचं सुरुवातीपासून होतं. आणि त्यामुळे अनेक या ध्येयधोरणावर आधारित अनेक कार्यक्रम या पक्षाने सत्तेत आल्यानंतर राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता या गोष्टींवरती या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विश्वास आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनंतर या देशातील सगळ्यात जुना राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मान दिला जातो. मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1925 साली झाली आणि भारतातील अनेक जुन्या पक्षांपैकी हा एक जुना पक्ष आहे. विद्यार्थी मित्रांनो, या भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा मजूर आणि कष्टकरी वर्ग, या कष्टकरी वर्गांचा आणि मजुरांच्या समस्या, प्रश्न, त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी या पक्षाची ध्येयधोरणे, या पक्षाची निर्मिती या मजूर आणि कष्टकरी लोकांच्या न्याय मिळवण्याच्या कामासाठी झाली. आणि मजूर आणि कष्टकऱ्यांचा हा पक्ष असल्यामुळे साहजिकच ह्या पक्षाचे ध्येयधोरणं हे भांडवलशाहीला विरोध करणारी ठरली. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या जगामध्ये चीन आणि सोव्हिएत युनियन म्हणजे आजचा रशिया हे दोन महत्त्वाचे राष्ट्र हे कम्युनिस्ट राष्ट्र होते. आणि ह्या दोन राष्ट्रांपैकी चीनचा कम्युनिस्टवाद की सोव्हिएत युनियनचा कम्युनिस्टवाद हा मार्क्सवाद आहे, दोघांपैकी कुठला मार्क्सवाद आहे किंवा कोणाचे कम्युनिस्ट समाज कोणाचा साम्यवादी विचार घ्यावा, या दोन देशांपैकी कुठल्या एका देशाचा साम्यवाद स्वीकारावा या मुद्द्यावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये वाद निर्माण झाला, मतभेद निर्माण झाला. आणि म्हणून या दोन पक्षांची निर्मिती त्या ठिकाणी झाली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1962 या दोन देशांच्या वेगळ्या विचारसरणीच्या माध्यमातून याच्यात फूट पडली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची या देशामध्ये स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या दोन पक्षांनंतर या देशामध्ये महत्त्वपूर्ण पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरला एक महत्त्वपूर्ण पक्ष आहे. या भारतीय जनता पक्ष हा पूर्वी भारतीय जनता पक्ष म्हणून नव्हता, तर हा 1951 जनसंघ नावाचा पक्ष म्हणून स्थापन झाला. या जनसंघाने 1951 ते 1977 या कालावधीमध्ये देशामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता असताना या जनसंघाने आपल्या विचारसरणीच्या माध्यमातून या देशामध्ये प्रभावी विरोधी पक्षाचं काम केलं आणि या जनसंघामध्येही फूट पडल्यानंतर 1977 भारतीय जनता पक्ष
हा सॉरी 1977 मध्ये जनता पक्ष नावाचा जो पक्ष होता हा जनसंघामध्ये विलीन झाला, परंतु जनता पक्षाचं जे सरकार होतं हे सरकार भारतीय जनसंघ आणि जनता पक्ष एकत्र येऊन जे सरकार स्थापन केलं होतं ते जास्त वेळ टिकलं नाही आणि पक्ष फुटला आणि या भारतीय जनसंघाने 1980 साली भारतीय जनता पक्ष या नावाचा नवा पक्ष निर्माण केला. भारतात असलेली प्राचीन संस्कृती परंपरा या संस्कृती आणि परंपरांचं जतन केलंच पाहिजे हा महत्त्वाचा विचारधारा विचारसरणी ह्या पक्षाची आहे आणि आर्थिक सुधारणावर भर देणं हे भारतीय जनता पक्षाचे ध्येयधोरण आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ह्या घटकामध्ये आपण राष्ट्रीय पक्ष म्हणून तीन महत्त्वाच्या पक्षांची माहिती घेतली. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा 1885 साली स्थापन झाला, भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा 1925 साली स्थापन झाला आणि भारतीय जनता पक्ष हा पूर्वी जनसंघ होता जो 1955 स्थापन झाला आणि त्यानंतर त्याच जनसंघाचं 1980 भारतीय जनता पक्ष म्हणून स्थापना करण्यात आली. यानंतरच्या घटकामध्ये आपण इतर राष्ट्रीय पक्षांची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.